भारताचे 49वे सरन्यायाधीश उदय उमेश ललित यांना 10 ऑगस्ट 2022 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली आणि भारताचे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी 74 दिवस कार्यभार सांभाळला. 8 नोव्हेंबरला त्यांचा कार्यकाळ संपतोय आणि 9 नोव्हेंबरला धनंजय चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश होतील. सरन्यायाधीश होणारे हे 4थे महाराष्ट्रीयन असतील. चला तर मग आज आपण बघू की भारताच्या सरन्यायाधीशाची निवड कशी होते. भारताच्या सरन्यायाधीशाची नियुक्ती ही सेवा ज्येष्ठतेनुसार होते. भारतीय न्यायपालिकेचे हे सर्वोच्च पद कोणतीही निवडणूक घेऊन भरले जात नाही तर सर्वोच्च न्यायालयासह न्यायप्रक्रियेतील सेवा ज्येष्ठतेनुसार सरन्यायाधीश होतील असा संकेत 1950 पासून पाळला जात आहे. पण असंच करायला हवं हे घटनेत कुठेही दिलेलं नाही. तरी निवृत्त होणारा सरन्यायाधीश पुढच्या वरिष्ठ न्यायाधीशाच्या नावाची शिफारस सरन्यायाधीश पदाकरिता करतो. ही शिफारस आधी केंद्रीय न्यायमंत्र्याकडे पाठवली जाते, पुढे तेच नाव पंतप्रधानांकडे पाठवलं जातं आणि पंतप्रधानांद्वारे राष्ट्रपतींकडे त्या नावाची शिफारस केली जाते. पुढे राष्ट्रपती त्या व्यक्तीला सरन्यायाधीश पदाची शपथ देतात आणि घटनेतील कलम 124(2)नुसार संबंधित शिफारस झालेली व्यक्ती भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच सरन्यायाधीश बनतात. सरन्यायाधीशांच्या या निवडणूक प्रक्रियेत एक वादाचा मुद्दा आहे आणि एक वादग्रस्त इतिहास सुद्धा. तर सुरुवातीला वादग्रस्त इतिहास काय आहे ते बघू. 1950 पासून 1973 पर्यंत सेवा ज्येष्ठतेनुसार सरन्यायाधीशांच्या नेमणुका व्यवस्थित होत होत्या. पण 1973 मध्ये सरन्यायाधीश SM सिक्री यांच्या निवृत्तीनंतर तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी JM शेलार, KS हेगडे आणि AN ग्रोवर या 3 वरिष्ठ न्यायाधीशांना डावलून डायरेक्ट AN रे यांना भारताचे सरन्यायाधीश केले होते. यानंतर 1977 मध्ये सुद्धा AN रे यांच्या निवृत्तीनंतर वरिष्ठ न्यायाधीश HR खान यांना सरन्यायाधीश करायला हवे होते, पण त्यांना बाजूला करून MH बेग यांना चीफ जस्टिस ऑफ इंडिया केलं गेलं. त्यामुळे दोन्ही घटना भारताच्या न्यायपालिकेवर खूप मोठा आघात होता असं आजही मानलं जातं. आता वादाचा मुद्दा सांगायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयातील आणि भारताच्या इतर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कॉलेजियम या प्रक्रियेतून होते. या कॉलेजियम मधील न्यायाधीशांची शिफारस केलेल्या व्यक्तींनाच न्यायाधीश बनवणं सरकारला बंधनकारक असतं. न्यायव्यवस्थेत भारतासारख्या लोकशाही देशात लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला न्यायव्यवस्थेतील लोकसंबंधित काहीच अधिकार नाही का, आणि असं केलं तर भारत हा पूर्णपणे लोकशाही देश कसा, हा मुद्दाही उपस्थित केला जातो आणि कॉलेजियम सिस्टीमवर आक्षेप घेतला जातो. त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.